गाणं आपल्या मैफिलीतलं पहिलं ड्युएट सॉन्ग आणि रफीजीन बरोबर ड्युएट म्हटलं की अर्थात नाव आठवतं ते लता दीदींचं. रफीजी आहेत ते एक जगतमित्र म्हणूनच जरा प्रसिद्ध होते, पण लता दीदींबरोबर त्यांच्याशी एक छान नोकझोक व्हायची, वैचारिक क्रिएटिव्ह अशी. तर एकदा त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं रॉयल्टीवरून आणि 6 वर्ष पुढचे ते एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते, गात नव्हते. आता ह्या दोघांना एकत्र तर आणलं पाहिजे गाण्यासाठी, म्हणून एस डी बर्मन यांनी केवळ ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी एक संगीत संध्या आयोजित केली आणि जबरदस्ती या दोघांना स्टेजवर ढकललं आणि गाण्याबरोबर सगळे वाद तर विरघळतातच. असं करत परत एकदा आपल्याला लता दीदी आणि रफीजी यांच्या एकत्रित गाण्याचा आनंद पुढे पुन्हा घेता आला. तर लता दीदी आणि रफीजी यांचं ड्युएट गाणं असलेलं, लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांचं म्युझिक असलेलं आणि आनंद बक्षी यांचे शब्द असलेलं पुढचं गाणं झिलमिल सितारों का हे सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते OMM च्या दीपालीजी आणि अशोकजी यांना. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. झिलमिल सितारों का आंगन
तो मस्त हवाओं के हम झोंके बन जाएंगे, फिर तो मस्त हवाओं के, फिर तो मस्त हवाओं के हम झोंके बन जाएंगे। मेरा सुंदर सपनों के झरोखे बन जाएंगे, मैंने आशाओं का दर्पण होगा, रिम झिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, सावन होगा, सावन होगा।